हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुम्ही मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ. तर मला खूपदा अशा कमेंट आल्या होत्या की तुझे इतके कपडे असतेस ते सांभाळतेस तरी कसे तू, त्यानंतर कपाट कसं नीट ठेवतेस. तर ह्याबद्दलचा एक व्हिडिओ मी दाखवलाच होता, पण अजून आले की तू अपडेटेड व्हिडिओ दाखव की तुझं कपाट तू नीट कसं लावतेस किंवा ते मॅनेज कसं करतेस. तर मग मी तुम्हाला आज दाखवते की मी ते कपाट कसं अरेंज करते. चला तर मग सुरुवात करा वेळ न दवडता. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर हे माझं कपाट, म्हणजे आधी होतं ते दुसरं होतं, आपण जे तिजोरी बोलतो ते होतं. त्यानंतर मग आम्ही हे घेतलं कपाट. तीन आहे, तीन कप्प्यांचं, म्हणजे तीन दोडोर. एक ह्यांचं आहे मिस्टरांचं आणि हे दोन माझे आहेत. म्हणजे हे मोठं कपाट माझं आहे, कारण माझे कपडे जास्त आहेत सगळ्यांच्यापेक्षा. आरवचं दुसरं आहे छोटं कपाट आणि बाबांचं वेगळं आहे. तर मग आता यामधले तुम्हाला दाखवते. टँग टँग. हे असं आहे, मी असं सेट केलेलं आहे. तुम्हाला एक एक मी हे दाखवते. इथे ज्या आहेत त्या माझ्या साड्या आहेत आणि माझ्या साड्या खूप लिमिटेड आहेत. मी जास्त साड्या घेतलेल्या नाहीत, कारण जास्त घालणं होत नाही, नेसणं होत नाही जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हाच. मग त्यासाठी मी कशा काठपदराच्या, एक मला वाटते एक 5-6 असतील, एक पार्टीवेअर. म्हणजे पार्टी कधी कुठल्या जात नाहीत, कधी आता बघू भविष्यात कुठले आलेच तर प्रसंग, तर त्यासाठी त्या अशा ठेवल्यात. आणि एक अशा सॉफ्ट साड्या, म्हणजे कधीतरी चला आज साड्या आपल्याला नेसायला हवी असं वाटलंच तर, त्यामुळे अशा हँगरला अडकून ठेवलेल्या आहेत. ह्याच्यासोबतचे ब्लाऊज मी इथे ठेवलेले नाहीत, कारण काय होतं की मी ब्लाऊज त्या साडीचे पण शिवून घेते, प्लस मिसमॅच पण ब्लाऊज शिवून घेते. त्यामुळे कसं होतं की कधी कधी आपल्याला चला वेगळा काहीतरी लुक क्रिएट करूया, त्यासाठी ते होतात. मग मी सगळे ब्लाऊज एका तो साडी पाऊच जो आपल्याला मिळतो त्यामध्ये घातलेत आणि ते सोफा का म्हणजे दुसरा जो बेड आहे ते तुम्ही बघितलं तर त्यामध्ये ते ठेवलेत, कारण इथे त्याची गरज वाटत नाही मला. साड्या जास्त नेसल्या जात नाहीत, त्याच्यामुळे ते मी एका साईडला ठेवलेले आहेत. आणि ते एका एकदम सगळे ब्लाऊज एकाच ह्याच्यात असल्यामुळे कसं, एखादी साडी मी अशी आता अशी काढली की हां चला ही साडी नेसूया, तर ह्या साडीवरती जवळजवळ तीन ब्लाऊज आहेत माझ्याकडे. एक व्हाईट कलरचा ह्याच्यासोबतचा म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जो एम्ब्रॉयडरी आला होता, ह्या साडीवरचा लुक तुम्ही खूप जणींनी पाहिला आहे. आणि त्यानंतर दुसरा एक असा फुलांच्या कलरचा, म्हणजे स्लीवलेस पण आहे प्लस असा हात हँडवाला पण आहे. त्यामुळे मी साड्यांच्यासोबत ब्लाऊज ठेवत नाही मोस्टली, कारण तुम्ही साड्यांच्या सोबतचे ब्लाऊज जेव्हा घालता ना तेव्हा तो एक लुक कॉमन होतो, पण जेव्हा मिसमॅच किंवा असे एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाऊज, स्लीवलेस ब्लाऊज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एकाच साडीवरती खूप सारे ब्लाऊज वेगवेगळे जर तुम्ही घातलात तर साडीचा लुक पूर्ण चेंज दिसतो आणि कोणाला वाटणारे नाही की ही तुम्ही साडी नेसलेली आहे किंवा ही जुनी साडी. ही एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हा मग बाकीच्या साड्या मी अशाच अडकवून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये माझ्याकडे असेल काठपदराची पैठणी पण एखादी आहे, एक पेशवाई पण आहे, ते एक त्यानंतर आपण जी कांजीवरम बोलतो ती पण आहे, सिल्कमध्ये पण आहे. प्रत्येक प्रकारच्या एक एक साड्या मी घेतलेल्या आहेत. जॉर्जेट मला कपडा खूप आवडतो, त्यामुळे जॉर्जेटच्या पण आहेत आणि स्टोन वर्कमध्ये पण 2-3 घेतलेल्या आहेत. जेव्हा लग्न समारंभ किंवा काहीतरीच मोठा असा कार्यक्रम असेल त्यासाठी मग ह्या सगळ्या साड्या मी हँगरला अडकवून ठेवलेल्या आहेत. आणि मी मेक शुअर असं असतं की जास्त इथं गर्दी होऊ नये, साड्यांची मोजक्याच असाव्यात, जास्त घ्या आणि हे करा मला ते होत नाही साड्यांच्या बाबतीत, म्हणून मी ह्या एवढ्याच ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हा जो सेक्शन इथे आहे, तर जीन्सचे मला वाटते 3 जीन्स असतील माझ्याकडे. 2 ब्ल्यू कलरच्या, एक लाईट ब्ल्यू कलरची. त्यानंतर स्कर्ट आहेत माझ्याकडे जीन्समध्येच, 2-3 स्कर्ट आहेत, 2 डार्क ब्ल्यू आणि 1 लाईट ब्ल्यू. आणि त्यानंतर एक आपण पिनाफोरा ड्रेस बोलतो तो पण आहे, एक लॉंग ड्रेस. म्हणजे जीन्सचे जे कपडे आहेत ते मी इथे असे घडी घालून ठेवलेत, कारण का जेव्हा साड्यांच्या खाली इथे मी दुसरे काही काने ठेवलेत, कारण हे लेस यूज होतात, म्हणजे कधीतरी जसं यूज होतात जास्त करून, त्यामुळे मग इथे मेसअप होणार नाही. म्हणजे बघताना कपाट उघडल्यानंतर आपल्याला कंटाळवणं वाटणार नाही की बापरे किती मेसअप झाले, म्हणून ह्याच्या जागी मी जास्त म्हणजे होतात यूज पण असं फ्रिक्वेंटली नाही. मी तसं करतेच पण फ्रिक्वेंटली आणि मला सवय आहे की कपडे धुतल्यानंतर ते सुकवल्यानंतर ते इस्त्री करूनच मग कपाडात घडे घालून ठेवायत, असे उचलून मी टाकत नाही कधीही. त्यानंतर इथे जे आहेत ते माझे साडीचे ड्रेस, ज्याचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे, हवं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. साडीच्या ड्रेसेसमध्ये हे 4 ड्रेस ठेवलेले आहेत मी.
बाकीचे जे आहेत ड्रेसेस ते परत मी त्याच्यात ठेवलेले आहेत, कारण जे लेस यूज होतात ते. हे कसे आता संक्रांती पण आले, संक्रांतीचा लुक तुम्हाला शेअर करेनच मी. त्यानंतर हे दोन तीन आहेत जे कधी कधी यूज होतात की मंदिरात वगैरे किंवा कुठल्याही कार्यक्रमाला, समजा आपण बारसं विरसं काहीही कार्यक्रम असतात ना आपले जवळचे, तर तिथे. आणि याच्या पाठीमागे मी ज्या ओढणी ज्या आहेत नेटच्या ओढणी ज्या मला जास्त यूज होतात तर त्या इथे ठेवलेल्या दोन तीन आहेत. बाकीच्या ज्या ओढणी आहेत ना त्या मी इथे हा जो बॉक्स दिसतो आहे ह्यामध्ये ठेवलेला आहे. सगळ्या ओढणी याच्यामध्ये ज्या लेस यूज होतात सारख्या मला काढाव्या लागणार नाहीत. आणि ह्यामध्ये सुद्धा वेस्टर्न ड्रेसेस आहेत, म्हणजे जे अशा शिफॉन कपड्याचे असतात ना, जॉर्जेट किंवा शिफॉन, आणि ते नीट घडी घातल्यानंतर बसत नाहीत, ते असे नुसते इकडे तिकडे पसरतात, मग ते मेस्सी दिसतात. म्हणून मी ते अशा बास्केटमध्ये ठेवलेत, आणि म्हणजे ते इकडे तिकडे पसरणार नाहीत आणि बाकीचे पण हे कपडे असे विचित्र वाटणार नाहीत. त्यानंतर हा खालचा सेक्शन दाखवते तुम्हाला, जिथे मी कुर्ता किंवा पलाझो किंवा स्कर्ट ठेवते तो सेक्शन दाखवते. त्यासाठी मला मोबाईल थोडंसं खाली करावं लागेल. तर इथे जे आहेत हे ड्रेस, तर हे सगळ्या माझ्या कुर्ती आहेत. आणि कुर्ताज कुर्ती किंवा लॉंग ड्रेसेस किंवा वन पीसेस, म्हणजे जो कॉटनचे आहेत वन पीस जे घरी मी घालते किंवा बाहेरही घालते, तर ते आहेत. आणि इथे सगळ्या लेगिन्स स्कर्ट प्लाझो ज्या आहेत ते इथे ठेवलेत, प्लाझो वगैरे, कारण मी इथे आधी ठेवलं होतं हे ह्या कुर्ती आणि हे. पण कसं व्हायचं की साड्या नेसताना किंवा हे नेसताना मेसअप व्हायचं, मग मला इथलं मी जसं म्हटलं की हा भाग मला खूप असा व्यवस्थित पाहिजे होता, जास्त मेसी दिसायला नको, कारण कपाट उघडलं की व्यवस्थित दिसावं. म्हणून मी सगळ्या कुर्तीज अगदी इस्त्री करून अशा ठेवलेल्या आहेत. आणि त्या घेताना पण अगदी मी असं नाही ओढत कधी, म्हणजे असं जर एखादी कुर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही समजा ही घ्यायची असेल तर इथे हात घालून मी अशी ओढते, त्याच्यामुळे घडीसुद्धा विस्कटत नाही आणि दिसतानासुद्धा तुम्हाला दिसतं की अरे हा माझ्याकडे किती कुर्तीज आहेत, मी कोणत्या कुर्तीज वापरू शकते. आणि इथे सगळ्या लेगिन्स आणि पलाझो आणि स्कर्ट ठेवले, त्यामुळे मला हे दिसते की हां कुठला आज नेसायचं किंवा कुठल्या आज ड्रेस घालायचे वगैरे. काही व्हिडिओजमध्ये मी पाहिलं होतं की मलासुद्धा जेव्हा ऑर्गनाईज करायचं होतं कपाट, तेव्हा मी पाहिलं होतं की ते बॉक्सेस वगैरे हे करायचं, मी आणून घेतले पण त्याचा मला जास्त उपयोग झाला नाही, जसे हे बॉक्सेस, कारण आपल्या लक्षात राहत नाही की आपल्याकडे कपडे कुठले आहेत. जर जास्त कपडे असतील तर, आणि कधी कधी गडबडीच्या वेळी जर आपण एखादा मॅचिंग करणार असू तर ते वेळेत सापडत नाही, म्हणून मी ते सगळं म्हटलं नको राहू देत आपण असंच करूया, म्हणून हे असं ठेवलं. आणि घेताना व्यवस्थित घेता येतं मला कपाटाचा हा कपामी कुर्ती आणि हे ट्रॅडिशनल आपले जे आहेत वेस्टर्न ट्रॅडिशनल इंडो वेस्टर्न आपण म्हणू शकतो, तर ते इथे आहे. त्यानंतर इथे जो कप्पा आहे इकडच्या साईडला, हा कप्पा आतमध्ये मोठा आहे, तर इथे मी कसं ठेवले तुम्हाला जरा कॅमेरा समोर पुढे घेऊन दाखवते. तर हा जो सेक्शन आहे इथे मी आतमध्ये जे आपले साडीचे पेटीकोट्स असतात किंवा जे मी चालायला वगैरे जाताना ज्या ट्रॅक पॅन्ट असतात त्या ठेवलेले इथे, मग नाईटीज वगैरे आणि ट्रॅक पॅन्टसोबत जे टी शर्ट असतात ते इथे ठेवलेले आहेत. हे श्रग पण आहे, स्वेटर म्हणून पण वापरू शकतो, दोन्ही गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत मी. आणि हे आता हे जे ब्लाउजेस आहेत हे मी रिसेंटली आता जेव्हा कुठले कार्यक्रम असतील तर त्याच्यासाठीचे आधीचेच काढून ठेवले दोन तीन, म्हणजे आपण परत त्या कपाटात जाऊन जास्त त्रास नको म्हणून मी आधीच एखादा ड्रेस जेव्हा कार्यक्रम असते किंवा नेसायचे किंवा कुठे गावाला जाताना जे असतात ते मी इथे एका साईडला असे काढून ठेवते. त्यानंतर खालचा कप्पा, तो जो सगळ्यात लास्टवाला कप्पा, हा जो कप्पा आहे ह्यामध्ये जे माझे जीन्सवरचे टॉप असतील किंवा स्कर्टवरचे टॉप असतील तर ते मी इथे ठेवलेले आहेत. बॅक साईडला लेस यूज होणार आहेत, समोरच्या साईडला जे मी फ्रिक्वेंटली जेव्हा व्लॉगसाठी किंवा कोणत्याही व्हिडिओसाठी वापरते तर ते इथे आहेत. आणि इथे पण सेम जे आपण वेस्टर्न ड्रेस घालतो त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या ज्या इनरवेअर्स आहेत त्या इकडे आणि इथेच ठेवलेल्या आहेत मी. तर ह्या हे दोन्ही कप्पे मी मोस्टली म्हणजे असेच ठेवले आहेत की लेस यूज होणार आहे बॅकच्या साईडला आणि समोर छोटे म्हणजे कमी असतील ते, म्हणजे आपल्याला पाठीमागचे कपडेसुद्धा दिसतात. आणि इथेसुद्धा मी सेमच केलेलं आहे, म्हणजे इथून दिसतं की आपल्याला आपल्याकडे कुठले कपडे आहेत आणि आपण एखाद्या ड्रेसवरती कोणतं मॅचिंग करू शकतो. मला जवळून याचा लुक दाखवते की कोणताही ड्रेस तुम्हाला असा घ्यायचा असेल तर तुम्हाला समजू शकतो की माझ्याकडे कोणते ड्रेस येत आहेत आणि मी ते कोणते ड्रेस आज मला घालायचे आहेत. इथून सुद्धा सेम असं ठेवलेलं आहे मी. आणि हे पण असं मी जवळून दाखवते. आणि इकडच्या साईडला मी इथे ठेवलेत हे एकच हुक अडकलं जिथे माझ्या बेल्ट आणि एखाद्या दुसऱ्या
हे असेल माझी बॅग वगैरे असेल, माझ्याकडे जास्त बॅग मी ठेवलेले नाही आहेत. तर मग माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, हा माझा छोटासा जो व्हिडिओ आहे, मी कसे कपडे ऑर्गनाईज केले तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. काही जणींना खूप प्रश्न पडला असेल की धनश्री तू इतके हॉल करतेस, इतके कपडे घेतेस, दररोज तुझे नवीन नवीन ड्रेसेस असतात ते जातात तरी कुठे? तर माझे दररोज नवीन नवीन ड्रेसेस नसतात, मी मिसमॅच करत असते. म्हणजे आज एखाद्या स्कर्ट होते, हा टॉप घातला तर मी त्या टॉपवरती जीन्स वेगळी घालेन. हे ट्रिक तुम्ही वापरून बघा, तुमचे कपडे पण कमी असतील आणि तुम्ही वापराल सुद्धा, म्हणजे असं वाटताना वापरताना वाटणार नाही की अरे तुम्ही जास्त कपडे आहेत, किंवा सगळ्यांना असं नेहमी वाटेल की अरे हिच्याकडे किती कपडे आहेत. हां, माझ्याकडे जे बाकीचे ड्रेसेस वगैरे जे लेस यूज होणारे आहेत, म्हणजे कधीतरी जसे ते मी इकडचे जे छोटंसं माझं बसायचं हे आहे सोफा छोटासा, तर त्याच्यामध्ये आतमध्ये साडी पाऊचेसमध्ये ठेवते. म्हणजे कसं, उगाचच नको असलेल्या कपड्यांची इथे वर्दळ नको, आणि आपल्याला लक्षात राहतं की हा तिथे पण कपडे आहेत, आणि ते लक्षात असलं पाहिजे की कोणते कपडे तिथे आहेत. इथे जे मी रेग्युलर यूज करते कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कोणत्याही फंक्शनला, तर ते सगळे इथे आहेत कपडे. आणि हे एवढेच माझे कपडे आहेत. सगळ्यांना वाटतं की धनश्रीकडे किती कपडे असतील, होते ते कधीपासूनचे खूप खूप वर्षापासूनचे साठवून ठेवलेले कपडे. म्हणजे मला टाकायलाच होत नव्हते किंवा कोणाला द्यायला होत नव्हते, पण सध्या मी असं केलं की ठीक आहे, जादाचे जे ड्रेसेस आहेत ते थोडे गावी ठेवेन, म्हणजे गावी गेल्यानंतर टेन्शन नको, इकडून घेऊन जायचं. हो सो ते तसं कधी होतच नाही की आपण घेऊनच जातो, तरी ठीक आहे. मग हे असं मी सिम्पल आणि साधं ठेवलेलं आहे कपाड, जास्त मग इकडे तिकडे असं काही ठेवलेलं नाही आहे, व्यवस्थित. म्हणजे मला जसं ओके वाटेल तसं, प्रत्येकीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात आणि प्रत्येकीच्या ठेवणीसुद्धा वेगळी असू शकते. मी माझ्या पद्धतीची दाखवली, ही तुम्हाला उपयोगी पडेल अशी मला आशा आहे. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजून असे कोणते ऑर्गनायझर्सचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं बाय बाय, उद्या परत भेटू. थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.